सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सी के मराठी. सांगलीमध्ये भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी पेढे भरून कार्यकर्त्यांनी खासदार संजय काका पाटील यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यामध्ये उमेदवारी मिळणार का नाही अशी शंका होती, पण भाजप हे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन विश्वास दाखवला आहे. त्यामुळे भाजपचे खासदारकीचं तिकीट आता निश्चित झालंय. दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याचं वृत्त हाती येत आहे. सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली. देशातल्या नेत्यांनी, राज्यातल्या नेत्यांनी निश्चितपणानं हा विश्वास टाकला. काम करणाऱ्या माणसाला पुन्हा काम करण्याची तिसऱ्यांदा संधी या नेतेमंडळींनी मला दिली. त्यामध्ये सगळ्या मतदारांचे, सगळ्या सहकाऱ्यांचे, भारतीय जनता पार्टीतल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे निश्चितपणानं या गोष्टीसाठी मोठी शक्ती उभा राहिली आणि ती गोष्ट आपल्याला या निमित्तानं दिसून येते. सगळ्यात मोठं आता आव्हान तुमच्यासमोर कुठलं असेल की या निवडणुकीमध्ये, कारण की काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार अजून ठरलेला नाही आहे किंवा शिवसेनेचा उमेदवार रिंगणात आहे असंही नाही. दोन दिवसापूर्वी मी TV बातम्या पाहिल्या, पण अजून त्यांचा महाविकास आघाडीचा काही डिक्लेअर झालेला नाही, त्यामुळं त्याच्याविषयी आज भाष्य करणं उचित नाही. पण उमेदवार जरी असले कुणीही, तरी ही निवडणूक आहे आणि या निमित्तानं आपणाला ही निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं लोकांचा विश्वास माझ्यावर आहे. काम करणारा हा आपला माणूस आहे, त्यामुळं ही निवडणूक आपणाला लोकांच्या आशीर्वादानं, मोठ्या मताधिक्यानं आपण जिंकू हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. तिरंगी लढत होईल असं चित्र निर्माण होत आहे, कारण की तिरंगी लढत झाली त्यामुळे तुमचा विजय झाला असा आरोप झाला होता, यावेळी काय जो जीता व सिकंदर आरोप करणाऱ्यांच्या बाबतीमध्ये अनेक कारणं असतात, नास्ताईना अंगण वाकडे. पुन्हा मी सांगितलं, एक महिना दीड महिन्यापूर्वी एका युवा नेत्याला सांगितलं की तू मैदानातनं पळ काढू नकोस, आपण आव्हान देऊन लढणारी माणसं आहोत, समोरासमोर त्यांना आव्हान दिलेलं आहे, ते काही अडचण नाही. कधीही त्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा निवडणूक करण्यासाठी समोर यावं, लोकांचा तेवढा विश्वास आमच्यावर आहे. निवडणूक लागल्यानंतर महिन्याभरात काम करून कधी लोक नेता करत नसतात, त्याला 12 महिने लोकांच्यामध्ये राहावं लागतं, काम करावं लागतं, तेवढं उदात्त मन असावं लागतं. आणि एकदा निवडणूक सुरू झाल्यानंतर मग कुणाचं काय आहे ते योग्य वेळेला आपण सगळ्या गोष्टी बोलू. समोर पहिलवान जरी असलं तरी तुमचा विजय निश्चित आहे, कुणीही असलं तरी, कुणीही.